स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. कथक जगातला चमचमता तारा निखळला. सुप्रसिद्ध कथक सम्राट पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. बहुचर्चित कदम हॉस्पिटल गर्भपात प्रकरणी अख्खे कदम कुटुंब आरोपीच्या पिंजऱ्यात. मुख्य आरोपी डॉक्टर रेखा कदम हिच्या डॉक्टर नवऱ्यालाही अटक. आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापनाची पार पडली बैठक. बैठकीत कोविड नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईची देण्यात आले निर्देश. सुप्रसिद्ध कथक सम्राट पंडित बिरजू महाराजांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून बिरजू महाराज यांनी रविवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. बिरजू महाराज यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला. त्यांचे खरे नाव पंडित ब्रिजमोहन मिश्रा असे होते. तसेच ते कथक नर्तनासोबतच शास्त्रीय गायकही होते. पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून भारतीय संगीताची लय थांबली आहे तर सूर मौन झाले आहे अशा शब्दात अनेकांनी पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. बिरजू महाराज यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 1983 पद्मविभूषण या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. यासोबतच बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. देवदास, डेड इश्किया, उमराव जान, बाजीराव मस्तानी यासारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराजांनी नृत्य दिग्दर्शन केलं असून सत्यजित रे यांच्या शतरंज के खिलाडी या चित्रपटात त्यांनी संगीतही दिलं होतं. तर 2012 त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं होतं. 2016 बाजीराव मस्तानीच्या मोहे रंगदो लालने त्यांच्या नृत्य दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला होता. आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील गर्भपात प्रकरणात तपासादरम्यान आता अनेक बाबी समोर येत आहेत. शनिवारी कदम रुग्णालयासह त्यांच्या घराचीही आरोग्य विभागाच्या टास्क फोर्सने झडती घेतली. यात आरोग्य पथकाला मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य शासकीय गोळ्यांचा साठा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कदम रुग्णालय प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असून या प्रकरणी आतापर्यंत 6 पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यात डॉक्टर रेखा कदम यांचे पती डॉक्टर नीरज कदम यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला असून रेखा कदम यांची पोलीस कोठडीत कसून चौकशी करण्यात येत आहे. 12 रोजी गुप्त माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताचे भ्रूण शोधण्यासाठी कदम रुग्णालयातील बायोगॅस चेंबरमध्ये तपासणी करण्यात आली होती. या दरम्यान पोलिसांना त्या चेंबरमध्ये 12 व 54 हाडे आढळून आली होती. त्यानंतर त्या प्रकरणी नवनवीन खुलासे होत गेले. आता तर आर्वी पोलिसांना कदम यांच्या घरात काळविटाची कातडी व काही मुदतबाह्य शासकीय गोळ्याही मिळाल्या. मुख्य आरोपी डॉक्टर रेखा कदमचे पती डॉक्टर नीरज कदम हे शासकीय रुग्णालयात कंत्राटी पदावर कार्यरत असल्याने पोलिसांना गर्भपात प्रकरणात शासकीय दस्तऐवजही प्राप्त झाले. त्यामुळे डॉक्टर नीरज कदमला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली. न्यायालयाने नीरज कदम याला 3 पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर रेखा कदम यांची जिल्हा कारागृहात रवानगी झाली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी गर्भपात करण्यासाठी आपल्या रुग्णालयात आलीच नव्हती असे रेखा कदम यांनी न्यायालयात सांगितले आहे. तर डॉक्टर नीरज कदमसुद्धा शासकीय रुग्णालयात कंत्राटी पदावर कार्यरत असून या प्रकरणाशी त्यांचा संबंध नसताना त्यांना अटक का करण्यात आली असा दावा आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केला. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठक पार पडली. जिल्ह्यातील कोविड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या कोविड विषयक नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी तसंच लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर देण्यात यावा असे निर्देश यावेळी उपस्थितांना देण्यात आले. पुढील आठवड्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती बघून निर्बंधात बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
यावेळी कोविडमुक्त गाव अभियान प्रत्येक गावात राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोविड नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवावी असे निर्देश यावेळी देण्यात आले. औषधालयातून कोविड चाचणी किट घेताना संबंधितांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंद घेण्याच्या सूचना औषध विक्रेत्यांना करण्यात याव्यात. तसेच जम्बो कोविड केंद्रातील सर्व सुविधा सज्ज ठेवाव्यात असे निर्देशही देण्यात आले. सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लसीची वर्धक मात्रा देण्याकडे विशेष लक्ष देण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या उज्ज्वला गॅस योजनेला घेऊन अपक्षांकडून टोलेबाजी सुरू असून आता मदत व पुनर्वसन मंत्री आणि NCP नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा त्यात भर पाडत मोदी यांची नक्कल करत केंद्र सरकारवर टोला मारला आहे. कारण ते म्हणत होते बोर्डावर मेरे बहनों के आंखों में आंसू नहीं देख सकता, इसीलिए मैंने उज्ज्वला दिया. सेकंडी दिली एक वर्षा गैस सिलेंडर का हल्ला दिला, मग मी भरत बसा, नाहीतर ना का भरू, 500 का भरत होते, 700 मध्ये काही जण भरत होते, 1000 का गेल्यानंतर हंडा खाली पुन्हा चुली फुकणं सुरू. म्हणून आज एका पाळीनी तीळ संक्रांत मकर संक्रांत वाणामध्ये सिलेंडर होतो, एका भगिनी वाणामध्ये. तू हे सिलेंडर काऊन वाटतंय? कारण मोदीच्या पापाच्या खाली जाण्याला हंडा आहे म्हणून मी हा संक्रांतीला सिलेंडर वापरतो. कारण ते भरू शकत नाही, 1000 ने भरणार का? पुन्हा माझ्या भगिनी चुलू फुकू फुकू डोळ्यातून पाणी काढत जा आणि जय मोदी म्हणत जा. ही पाळी आली ना. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर. शेकापचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी सहकार मंत्री प्राध्यापक NDपाटील यांचं निधन झालं असून वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्राध्यापक NDपाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोल्हापुरातील एम्पल सरस्वती या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वातावरणात झालेल्या बदलामुळे व थंडी वाढल्यानं त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. रुग्णालयातील डॉक्टर अशोक भूपाळी यांनी पाटील यांच्या निधनाविषयी अधिकृतरित्या प्रसारमाध्यमांना माहिती दिली असून वयोमानामुळे ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते असे सांगितले. दुःखद बातमी देत आहे. आत्ता दुपारी 12 वाजता प्राध्यापक NDपाटील साहेब यांचं निधन आम्ही हॉस्पिटलतर्फे घोषित केलेलं आहे. मृत्यूची वेळ दुपारी 12 वाजता त्यांना कार्डिओरेस्पिरेटरी अरेस्ट आला आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना.
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेविका आज आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय संपावर गेल्या आहेत. कोविड 19 महामारी विरुद्ध आपल्या जीवाची पर्वा न करता व आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता गेले 2 वर्ष लढणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या 4,000 आरोग्य सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेल्या आहेत. हा संप संपामध्ये कारण ह्यांच्या ज्या ह्या मागण्या आहेत त्याची दखल घेतली जात नाही आहे आणि ही दखल घेण्यात यावी प्रशासनाने, त्यासाठी हा संप पुकारलेला आहे. आणि हा संप आजच्या संपाचा जर काही त्यांच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर ह्याच्यानंतर हा कंटिन्यू करण्यात येईल, म्हणजे लाक्षणिक संप हा बेमुदत करण्याचा ठरवलेला आहे. तुम्ही काय सांगाल, या संपामध्ये किती लोक तुमची साथ देण्यासाठी उतरले आहेत? आमच्या 24 वॉर्डमधल्या सर्व आरोग्य सेविका ह्या संपामध्ये सामील झालेल्या आहे. आणि महाराष्ट्र शासनाचं जे नोटिफिकेशन आहे की किमान वेतन हे मिळालंच पाहिजे, तर ते कुठलीही संस्था असो, कुठेही असू द्या, सरकारी असू द्या किंवा प्रायव्हेट संस्था असू द्या किंवा कुठेही असू द्या, पण किमान वेतन हे प्रत्येकाला मिळालंच पाहिजे, तो आमचा अधिकार आहे. आणि ह्याकडे सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करतं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. खासदार संजय राऊत यांनी यूपी निवडणूक आणि उत्पल परिकर या विषयांवर चर्चा करत प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांना यूपी निवडणुकांवर प्रश्न विचारले असता ते म्हणाले की योगी आदित्यनाथ गोरखपूरवरून लढू किंवा अयोध्येवरून तो त्यांचा निर्णय आहे, कारण पूर्ण उत्तर प्रदेश त्यांचे आहे. मात्र ज्याप्रकारे गंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळून आले होते त्यामुळे यूपीच्या लोकांमध्ये अराजकता आहे. आणि असं असूनही त्यांना जर वाटत असेल की आम्हाला 300 जागा मिळू शकतात तर गंगा नदीमधले मृतदेह त्यांना मतदान करणार आहेत का, असा टोला त्यांनी यावेळी मारला. देखिए, यूपी की जो टक्कर और चक्कर है राजनीति की, वो बहुत महत्वपूर्ण है. योगी जी चाहे गोरखपुर से लड़े चाहे अयोध्या से लड़े, उनकी मर्जी है. कहाँ से भी लड़े, पूरा उत्तर प्रदेश उनका है. देश से लड़े, मैं उसके ऊपर टिप्पणी नहीं करूँगा, वो उनका अधिकार है कहाँ से लड़ना है. लेकिन जो बात फिर एक बार 300 सीट की होती है, वो आश्चर्यकारक है कि जिस तरह से उत्तर प्रदेश में अनरेस्ट है, अराजकता है, लोग सवाल पूछने लगे हैं, जिस तरह से गंगा में लाशें बहते हुए लोगों ने देखा है पूरे विश्व में, उसके बावजूद भी उनको लगता है कि 300 सीटें आएगी तो क्या जाए गंगा में जो लाशें बहती थी वो आकर उनको वोट करने वाले हैं क्या? जिंदा लोग तो उनको वोट नहीं करेंगे, कभी नहीं करेंगे, छोड़ दीजिए. अखिलेश ने भी अपना पूरा ध्यान चुनाव पे देना चाहिए, पूरा ध्यान, और सबको साथ लेकर लड़ाई लड़नी चाहिए. अहंकार सबको डुबाता है, ये हमारे सामने उदाहरण है. और लोग बहुत बड़ी अपेक्षा से अखिलेश की तरफ देख रहे हैं. हम भी चुनाव लड़ने जा रहे हैं, हम चुनाव लड़ेंगे, लेकिन परिवर्तन की ताकत जो है वो कांग्रेस, अखिलेश और जो भी गैर भाजपा जो पार्टी है उनको मिलकर ही लड़ना होगा. उत्पल परिकर हे आपमध्ये प्रवेश घेणार याबद्दल राऊत म्हणाले की मनोहर परिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री तसेच भाजपचे नेते होते आणि गोव्याच्या विकासात त्यांचा नक्कीच योगदान होतं. मात्र आता त्यांची चिरंजीव उत्पल परिकर हे अपक्ष लढणार असतील तर सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून उत्पल परिकर यांच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे. परिकर यांच्या कुटुंबांविषयी तुम्हाला अशा प्रकारे बोलताय तर तुमची लायकी काय, असा सवालही त्यांनी भाजपला यावेळी केला. को गोवा में अगर किसी ने बढ़ाया है तो मनोहर पर्रिकर ने बढ़ाया है. गोवा के विकास में भी मनोहर पर्रिकर जी का योगदान रहा है. लेकिन उनके मृत्यु के बाद उनके फैमिली के साथ जो हुआ है दुर्व्यवहार, वो गोवा की जनता और पूरे महाराष्ट्र भी हमारे यहाँ भी वो अच्छा नहीं लगता. उत्पल पर्रिकर जो उनका बेटा है जिसको उस प्रकार से अपमानित किया गया है, वो भी ठीक नहीं है. अगर पूछे कि क्या आपके औकात है, जैसे महाराष्ट्र में पूछते हैं लोग औकात की बात, तो आपके औकात क्या है मनोहर परिकर के सामने? उत्पल परिकर को टिकट देना पड़ेगा. मैं ये नहीं कहूँगा कि ये हमारी पार्टी का कोई है, उनके पार्टी का कोई संबंध, लेकिन जिस प्रकार से हमारे जैसे लोग भी दबाव बना रहे हैं,
कि उनका अपमान मत करिए तो उनको टिकट देना पड़ेगा पणजी से। अगर नहीं दिया और उत्पल पर्रिकर भी फिर भी चुनाव लड़ना चाहती है इंडिपेंडेंट स्वतंत्र उम्मीदवार के रूप में, तो सभी पॉलिटिकल पार्टी जो वहाँ चुनाव लड़ना चाहते गोवा में, सभी ने उत्पल के पीछे अपना समर्थन देना चाहिए और उत्पल को जीतकर लाना चाहिए। निराशा वैफल्य त्यातून अशा प्रकारची भाषा वापरतात, असंसदीय भाषा वापरतात, अटलजींचे संस्कार विसरले इतकंच मी सांगेन। तर आता वीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह, बघत राहा वीकेबी न्यूज, नमस्कार।